आपले प्रतिनिधी अभिषेक पांडे यांचा एक रिपोर्ट आला आहे, आपण पाहूया। मुंबई में हो रही सुबह से लगातार बारिश के कारण कई जगहों पर जलजमाव जैसी स्थिति हो गई है। नदियां उफान पर हैं। मैं इस समय कांदीवली के पोईसर इलाके में हूं। अगर तस्वीरें आपको दिखाऊं तो कांदीवली के पोईसर इलाके की तस्वीरें, ये पोईसर नदी है जहां पर उसके आसपास जो रहने वाले इलाके हैं उन सभी इलाकों में पानी भर गया है और बारिश लगातार हो रही है। कुछ इलाकों में जो खास करके लो लाइंग इलाके हैं वहाँ पर काफ़ी ज़्यादा पानी भरा हुआ है और लगातार बारिश होने की वजह से मुसीबतें कम नहीं हो रही हैं। सुबह करीब 5 बजे के बाद से मुंबई के कुछ इलाकों में तेज मूसलाधार बारिश शुरू हुई जिसके कारण आसपास के कई इलाके पूरी तरीके से पानी में जलमग्न हो रहे हैं और फिलहाल बारिश लगातार चल रही है। अगले 2 से 3 घंटों तक इस तरीके की बारिश की संभावना मौसम विभाग ने जताई है। फिलहाल मुंबईकरों को सतर्क रहने की अपील मौसम विभाग ने की है, लेकिन जिस तरीके से बारिश हो रही है उससे आप अंदाज़ा लगा सकते हैं कि आने वाले कई घंटे मुंबई कलों के लिए मुश्किल भरे हो सकते हैं। अभिषेक पांडे, मुंबई न्यूज 18 इंडिया। पण पोईसर नाल्याची दृश्य बघितली, 2 वर्षांपूर्वी जेव्हा असाच प्रचंड पूर आला होता मुंबईत, पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, त्यावेळेला इथून गाड्या वाहनं म्हशी हे सगळंच्या सगळं वाहून गेलं होतं, न भूतो न भविष्यती अशा प्रकारची स्थिती। मनोज कुलकर्णी आपल्यासोबत आहेत आणि सुस्मिता बदाणे सुद्धा आपल्यासोबत आहेत। मनोज, माझा आवाज पोहोचतोय? मनोजकडे जाण्यापूर्वी सुस्मिताकडे जाऊयात। सुस्मिता, जसं आत्ता बघितलं पोईसर नाला तुडुंब भरून वाहतोय, मिठी नदीची दृश्य काही क्षणांपूर्वी आपण दाखवली की मिठी नदीची पाणी पातळी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे। किती मिलीमीटर पाऊस रात्रीपासून झाला त्याची काही आकडेवारी मिळू शकले का आणि पुढच्या काही तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहील का? खरं तर पाऊस किती प्रमाणात झाला याची आकडेवारी अगदी काही तासामध्ये स्पष्ट होऊ शकेल, कारण यापूर्वी सुद्धा अगदी गेल्या 1-2 दिवसामध्ये आपण जर बघितलं तर पावसाचा जोर मुंबईमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळत होता। आजसुद्धा अगदी मध्यरात्रीपासून अशाच पद्धतीचं चित्र होतं। ज्या पद्धतीनं आपण बघतोय की अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे किंवा एकूणच सगळ्या हालचालींवरती याचा परिणाम झालेला आहे, तर एकूण जो अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यामध्ये येत्या 2 ते 3 तासामध्ये मुंबईमध्ये आणखीन पाऊस पडण्याची शक्यता आहे। परंतु सकाळच्या तुलनेत जर आता विचार केला तर पावसाचा जोर काही अंशी कमी झाला आहे। अगदी याच ठिकाणी जिथे आपण किंग सर्कल गांधी मार्केट परिसरामध्ये आहोत तिथे आपण जर बघितलं तर वाहतूक कोंडी झालेली आहे, परंतु पावसाचा जोर कमी झाल्यामुळे एकूणच पाणी निचरा होण्यासाठी जी यंत्रणा असते त्यांनासुद्धा मदत होते आहे, त्यामुळे पाणी निचरा व्हायला काही अंशी सुरुवात झालेली आहे। आणि म्हणूनच आपण जर आज संपूर्ण दिवसामध्ये ज्या अपडेट्स मिळाल्या आहेत त्याच्यामध्ये बघितलं तर रेल्वे वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे। कुर्ला सायन्स स्टेशनच्या अगदी पटरी जी आहे त्याच्यामध्ये पाणी आलेलं आहे, ट्रॅकवरती पाणी आलेलं आहे। कांदिवली परिसरामध्ये नदीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी जलभराव पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेला अशा पद्धतीनं पावसाच्या जोरदार पाऊस बरसत असतो त्याच वेळेला जर मुंबईमध्ये भरती असेल तर पाणी हे नक्कीच अनेक ठिकाणी साचत असतं, त्यामुळे अशा पद्धतीचं दृश्य आपल्याला मुंबईमध्ये अनेक ठिकाणी यापूर्वीसुद्धा अनेक वर्ष आपण बघतोय की दिसत आलेलं आहे। आणि आजसुद्धा अशाच पद्धतीनं पावसाचे दमदार हजेरी आपल्याला पाहायला मिळाली। सुस्मिता, तू जसं मगाशी दाखवलंस तसं की मॅनहोल बंद होती आणि मॅनहोल जेव्हा